नमस्कार. ऍक्च्युअली मी आता म्हणजे ऍक्च्युअली मी मागच्या वर्षी काय केलं होतं, ते पूर्ण पातेरा होता झाडांचा, काय केलं होतं एकत्र करून एका खड्ड्यात टाकला होता आणि आता काय आलं त्याच्यापासून खत तयार झाले. म्हणजे ऍक्च्युअली ते कसं होतं की ज्यावेळी आपण पातेरा टाकला आणि 15-15 दिवसानंतर आपण पाणी टाकलं ना की तो कुजून जातो आणि त्याच्यानंतर त्याची माती तयार होते. माती म्हणजे एक प्रकारचं खत तयार होतं आणि ते हे आयुर्वेदिक खत आहे. त्याच्यामुळं आता इथं सगळी जेवढी पण आमची झाडं आहेत ना, एक एकरमध्ये त्या सगळ्या झाडांना काय केले टाकले आणि त्याचा फायदा झाडांना पण होतो आणि घराच्या वाटली जी घाण आहे ना ते एकत्र होते, म्हणजे ते स्वच्छता पण दिसते. म्हणून सगळ्यांनी हे केलं पाहिजे. मी आव्हान देतो सगळ्यांना, वाडीतल्या लोकांना पण, की प्रत्येकानं असं खड्डा घालून त्याच्यामध्ये जी घाण आहे घराची वाटली ती काय करायची, त्याच्यात टाकायची आणि 15-15 दिवसानं पाणी टाकून ते कुजवून घ्यायचं आणि त्याच्यापासून खत तयार केलेलं ते झाडांना टाकायचं. पूर्वीच झालंय काढून झालंय, आता नवीन वाण तयार करणार. थोडस पाणी टाकून घेतलं आता ते त्याच्यावर थोडी फार आहे पण पातेला टाकून घेतलं. आता जेवढा पण कचरा होता ना अंगणात तेवढा सगळा काय केलाय मी तर आणून टाकलाय. पहिला ऍक्च्युली जे पूर्वीचं होतं ते उकडून आपलं सगळ्या झाडांना लावला दिला सगळ्यांना. मी ते नंतर दाखवतो तुम्हाला झाडांना कुठल्या कुठल्या झाडांना दिलं होतं. आणि ते एक प्रकारचं खत आहे ते सेंद्रिय खत. आणि आता त्याच्यावर हे सगळं झालं, म्हणजे जेवढं घाण होती सगळा परिसर स्वच्छ केला, सगळी घाण आता आणून एकत्र ठेवली इथं. आता त्याच्यावर थोडं दोन हांडे दोन बॅरल मी काय करणार पाणी टाकणार, म्हणजे हा काय करणार कुजायचं प्रोसेस सुरू करणार. आता परत पण मी ज्यावेळी दोन एक महिन्यानंतर परत येईन त्यावेळी त्याच्यावर परत अजून कचरा टाकून परत पाणी टाकणार, म्हणजे हे आता कंटिन्यू पावसापर्यंत तसंच करणार.
बघा हे स्वच्छ केलं सगळं, ज्याचा कचरा मी काय केला त्या सेंद्रिय खतासाठी टाकला आहे. बघा हे सगळं छानपैकी स्वच्छ केलं आहे, परिसर आता मस्त दिसतोय. बघा मी जी झाडं लावली होती ना रोपं, त्याला मी खत टाकलं आहे. बघा हे एक आहे रातांबी, कोकम म्हणजे कोकम, हे पण एक रातांबी म्हणजे कोकम, त्याला पण टाकलं आहे. हे बघा ही आहे रे चिरफळी, हे चिरफळीचं झाड आहे, हे मसाल्याच्या पदार्थामध्ये यूज करतात. हे बघा हे पण सेम झाड आहे. बघा हे फ्रूट आहेत त्याला आलेले, हे काय करतात सुकवून मसाल्याच्या पदार्थामध्ये टाकतात ते. इथं आम्ही चिरफळ म्हणतो आहे, शहरात काय म्हणतात एकदा बघावा लागेल. हा परिसर मी स्वच्छ केला. हे पण एक मसाल्याचं पदार्थ आहे, त्याला आय थिंक काळी मिरी आहे, सॉरी काळी मिरी आहे. बघा हे फणसाचं झाड आहे, त्या फणसाच्या झाडावर सोडलं. हे दोन मोठे मोठे फणस आहेत आमचे, हे कापा फणस नाही आहे, म्हणजे साधा फणस आहे. इथं पण टाकलंय, हे पण एक मसाल्याचं पदार्थ आहे, मसाल्याचं कुठलं ते पदार्थ आहे त्याला पण टाकलंय. बघा हे त्या झाडानं पण टाकलंय, चिक्कूच्या झाडाला पण टाकलंय, चिक्कूचं झाड पण लागलंय त्याला पण टाकलंय. त्याच्यानंतर केळीच्या झाडाला पण टाकलंय. बघा तिथलं खत, ऍक्च्युली हे पावसाच्या अगोदर टाकायला लागतंय, पण आता आम्ही काय नेहमी इथं पाणी टाकतोय, त्याच्यामुळं असं काही प्रॉब्लेम नाही आहे की ते आता टाकलं तरी त्याचा फायदा नाही होणार, 100% फायदा होणार आहे. हे आहे एक केळीची झाडं आहेत, जी गावठी केळी म्हणतो ती. त्याच्या बाजूला सुपारीची पण झाड आहे. सुपारी आहे, नारळ आहे. हे पण एक मसाले, इथं पण टाकलंय मसाल्याचा पदार्थच आहे. त्याच्यानंतर इथं पण टाकलंय, हे आहे रामफळ, रामफळाचं झाड. ते बघा इथं पण टाकलंय थोडं. त्याच्यानंतर बघा इथं एक झाड आहे, झाड आहे याच काय म्हणजे पानं, पत्री पानाच, इथं पण टाकलंय. काय हिरो इथं पण टाकलंय, हे आहे नारळाचं झाड, आणि हे आहे कमळाचं, गुलाबाचं फुल. त्यानंतर पेरूचं झाड आहे, पेरूच्या झाडावर पण टाकलंय. आणि आता हे पुण्यातून झाड आणलं होतं लिंबूचं, त्याला पण टाकलं. ते आता मोठं झालंय, छोटंसं झाड होतं ते. कृपया सगळ्यांनी असं घराच्या बाजूचा हा प्रयोग करावा, ॲक्च्युली चांगला आहे, परिसर स्वच्छ पण राहतो आणि आपल्याला खत पण मिळतं. थँक्यू.